नमस्कार, मी श्वेता, तुम्ही पाहताय न्यूज 18 लोकमत. मुद्दा महाराष्ट्राचा मध्ये तुमचं स्वागत. सुरुवातीला एक मोठी बातमी आहे. आरे कारशेडच्या मुद्द्यावरून आरोप प्रत्यारोपांचं सत्र सुरू आहे. केवळ अहंकारामुळेच उद्धव ठाकरेंनी आरेमध्ये कारशेड होऊ दिलं नाही असा गंभीर आरोप उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी केलाय. पर्यावरणाच्या चिंतेमुळे नाही तर अहंकारामुळे कांजूरमार्ग इथे कारशेड नेण्याचा प्रयत्न करण्यात आल्याचा आरोप उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी केला. उद्धव ठाकरेंनी इगोचा मुद्दा केला आणि म्हणूनच आरेतलं कारशेड हे कांजूर मार्गला नेण्याचा प्रयत्न केला. आरे कारशेडच्या मुद्द्यावरून आरोप प्रत्यारोप. अहंकारामुळेच उद्धव ठाकरेंनी आरेमध्ये कारशेड होऊ दिलं नाही असा आरोप उपमुख्यमंत्री फडणवीसांचा. कांजूर मार्ग त्यांनी त्या ठिकाणी धरून ठेवला आणि आम्ही देखील वारंवार हीच भूमिका घेतली की जर कांजूर मार्गची जागा रिकामी असती, त्याचा वाद नसता, तर तिथे खर्च करूनही नेलं असतं, पण तिथे वाद चाललेला आहे. आणि आता मेट्रो कारशेड करता आरेमध्ये एकही झाड कापायची आवश्यकता नाही, एकही नाही. त्याच्यामुळे सगळं तिथे तयार असताना 29% कारशेडचं काम पूर्ण झालं आहे. एकूण प्रकल्पाचं 85% काम पूर्ण झालं आहे. थेट आपण जाऊयात. प्रणाली कापसे आमच्या प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत. प्रणाली, आता उद्धव ठाकरे यांच्यावरती केलेले देवेंद्र फडणवीसांनी आरोप आणि तेही आरेमधल्या कारशेडवरून काय कुणाल सविस्तर याबद्दल सांगाल. श्वेता, कालच ज्या मेट्रो 3 संचालिका अश्विनी भिडे यांनी पत्रकार परिषद घेतली होती आणि जे काही मेट्रो 3 आत्ताचा स्टेटस आहे त्याबद्दलची त्यांनी माहिती दिली. त्यांनी सांगितलं की गेल्या 2.5 वर्षामध्ये मेट्रो 3 काम पूर्णपणे थांबलेलं होतं आणि जो मेट्रो 3 खर्च वाढलेला आहे तब्बल 10,000 कोटीपेक्षा जास्तचा, त्याच्यामध्ये ते एक कारण महत्वाचं मानलं जाऊ शकतं. कारण प्राईज वाढलेले आहे, दरम्यानच्या काळामध्ये डॉलरच्या किमतीमध्ये फरक पडलेला आहे आणि त्यामुळं हे प्राईज वाढलेले आहेत. म्हणजे जी काही किंमत वाढलेली आहे प्रकल्पाची ती त्यामुळे सुद्धा वाढलेली आहे. इतर अनेक बाबी महत्वाच्या असल्या तरी गेल्या 2.5 वर्षात काहीच काम न होणं हा सुद्धा त्यातला एक महत्वाचा भाग आहे. आणि 2.5 वर्ष काम का नाही झालं तर उद्धव ठाकरे सरकारनं हा जो आरेमध्ये होणारा कारशेड आहे हा कांजूर मार्गमध्येच व्हावा, आरेमध्ये तो होऊ द्यायचा नाही असा त्यांचा विचार होता. आणि अगदी सरकार स्थापन झाल्यानंतर पहिल्याच दिवशी त्यांनी हा निर्णय घेतला की त्यांनी आरेमधल्या कारशेडला स्थगिती दिली. पण कारशेड न होण्यामुळे हा प्रकल्प वाढला, या प्रकल्पाचं ड्युरेशन वाढलं, या प्रकल्पाचा खर्च वाढला. आता मात्र जेव्हा पुन्हा एकदा MMRDA मेट्रो 6 कारशेडसाठी कांजूरची 30 जागा मागितली त्यावेळेला देवेंद्र फडणवीसांना हा प्रश्न विचारला गेला की जर मेट्रो 6 कारशेडची जागा मागितली जाती आहे तर मग तुम्ही मेट्रो 3 त्याला विरोध का केला होता. तर मुळात मुद्दा असा आहे की मेट्रो 6 कांजूर मार्गची जागा ही यापूर्वी सुद्धा मागण्यात आलेली होती आणि ते प्रकरण प्रलंबित होतं. दुसरं महत्वाचं म्हणजे की त्या ठिकाणी केवळ एक कारशेड होऊ शकतं. जेव्हा की उद्धव ठाकरे सरकारचा असा विचार होता की मेट्रो 3 असेल, मेट्रो 6 असेल आणि त्याशिवाय आणखी एक मेट्रो, अशा 3 मेट्रोचं कारशेड हे एकाच कांजूर मार्ग या ठिकाणी व्हावं. परंतु ती जागा ही खारफुटीची जागा आहे, ती जागा ही मिठागाराची जागा आहे आणि त्यामुळं दलदलीचं क्षेत्र असल्यामुळं तिथं 3-3 कारशेड होणं हे जवळपास असंभव असं होतं. आणि हे प्रणाली उत्तर काल देवेंद्र फडणवीस यांनी दिलं. बरं, प्रणाली, देवेंद्र फडणवीस काय म्हणाले होते आपण पुन्हा एकदा ऐकूयात. मला असं वाटतं केवळ इगो करता कांजूर मार्ग त्यांनी त्या ठिकाणी धरून ठेवला आणि आम्ही देखील वारंवार हीच भूमिका घेतली की जर कांजूर मार्गची जागा रिकामी असती, त्याचा वाद नसता, तर तिथे खर्च करूनही नेलं असतं, पण तिथे वाद चाललेला आहे. आणि आता मेट्रो कारशेड करता आरेमध्ये एकही झाड कापायची आवश्यकता नाही, एकही नाही. त्याच्यामुळे सगळं तिथे तयार असताना 29% कारशेडचं काम पूर्ण झालं आहे. एकूण प्रकल्पाचं 85% काम पूर्ण झालं आहे. आता थेट आपण जाऊया. शिवसेनेच्या नेत्या किशोरी पेडणेकर आपल्यासोबत जोडल्या गेल्या आहेत. किशोरीताई, स्वागत तुमचं. देवेंद्र फडणवीस काल म्हणालेत की पर्यावरणाची चिंता नाही तर अहंकारामुळे कांजूर मार्ग इथे कारशेड नेण्याचा प्रयत्न करण्यात आला असं म्हणत त्यांनी उद्धव ठाकरेंवरती टीका केली आहे. अहंकार असता तर त्यांनी हात जोडून विनंती केली नसती. त्यांनी हेच सांगितलं की तुम्ही माझा राग, माझ्यावर माझ्याबद्दल तुम्हाला काय काय वाटतं हे सगळं बाजूला ठेवा आणि मुंबईला कुठेही त्रास, कारण कारशेडला आरे कारशेडचं सगळे जे सोशल वर्कर वगैरे उतरले होते, मिठी नदीचा कसा त्रास होऊ शकतो हे सगळं त्यांना प्रॅक्टिकली
कसं आहे हे दाखवलं होतं. त्यामुळे उद्धवजींच्या अहंकार मुळामध्ये उद्धवजी अहंकारी आहेत की नाही हा मोठा प्रश्न आहे. मतलब अहंकाराचा काय प्रश्न, याच्यामध्ये मुंबईकरांना त्रास होऊ नये आणि उपलब्ध असलेल्या जागेमध्ये केंद्रात आपली सत्ता आहे, राज्यात आपली आहे त्यावेळेलाही, तर जर तुम्ही म्हणताय वाद आहे तर ते वाद मिटवा आणि जेणेकरून त्या कांजूरमार्गच्या स्टेडमध्ये होणं सोपं आहे. एवं जे डिपार्टमेंट आहे ते डिपार्टमेंट पण म्हणतंय कांजूरमार्ग ते शक्य आहे म्हणून. उलट तुमच्या लोकांच्या दबावापोटी ते डिपार्टमेंट मागे पुढे होत आहे प्रशासन. जी किशोरताई, आमच्यासोबत आता आमच्या प्रतिनिधी प्रणाली कापसे सुद्धा आहेत, त्या तुम्हाला थेट विचारतायत. प्रणाली, किशोरीताई, यानिमित्तानं मला तुम्हाला एक प्रश्न विचारायचा आहे, तो असा की ज्यावेळेला तुम्ही मुंबई महापालिकेमध्ये नगरसेविका होतात त्यावेळेला म्हणजे 2017 जी टर्म होती त्या टर्मच्या शेवटी शेवटी मुंबई महानगरपालिकेच्या वृक्ष प्राधिकरणानंच या आरेमधली जी 2000 जास्तची झाडं आहे ती तोडण्याची परवानगी दिली होती. जर विरोध आधीपासूनच होता तर मग ही परवानगी का दिली गेली, आणि आता जेव्हा ही झाडं कापली गेली आहे मुंबई महानगरपालिकेनं परवानगी दिल्यानंतर, मग आता पुन्हा एकदा तुमच्या सरकारनं गेले 2.5 वर्ष आरेमध्ये कारशेड होऊ नये याच्यासाठीचा वाद का निर्माण केला? नाही नाही, थोडस करेक्ट करते. मुळामध्ये आरेतली झाडं कापून नका, त्याला तोडू नका, हा पहिल्यापासून शिवसेना आणि तिथले असलेले एनजीओ यांचं म्हणणं होतच. आम्ही परवानग्या दिल्या का, त्याच्या आधी कापल्या गेल्या, ज्या 2014-15 जेव्हा कापलं गेलं तेव्हा तिथून तो वाद जास्त चिघळला. त्यामुळे आमच्याकडनं परवानग्या मग उर्वरित राहिलेली त्याला परवानग्या दिल्या, आधीच्या तुम्ही कापल्या त्या बिना परवानगीच्या कापल्या, तडफडले पक्षी प्राणी तिथले, त्यामुळे मग तो वाद जास्त चिघळला. आणि आता त्या चिघळलेल्या वादाला तुम्ही जर उद्धवजींचा अहंकार देत असाल तर मग काय तुमचा आत्ताचा आहे तो काय हुंकार आहे का? बरं, किशोरताई, आपल्यासोबत भाजपचे नेते प्रवीण दरेकर सुद्धा आहेत. प्रवीणजी, तुमचंही स्वागत न्यूज 18 लोकमतमध्ये. आता किशोरीताईंना आपण याच मुद्द्यावरती विचारतोय तर त्या म्हणतायत की जर अहंकार असता तर हात जोडून विनंती केली नसती उद्धव ठाकरेंनी. मला वाटतं किशोरीताईंची तडफड मी समजू शकतो, कारण आताची जी राजकीय परिस्थिती उद्भवली त्यानुसार त्यांनी धडपड करणं, अशा प्रकारचं स्टेटमेंट करणं स्वाभाविक आहे, त्याच्यात काही गैर मानायचं कारण नाही. मूळ लक्षात घ्या, मुंबईकरांना आज त्या ठिकाणी वाहतुकीचा प्रश्न भेडसावतोय. मेट्रो ही अत्यंत आवश्यक असणारी गोष्ट मुंबईकरांसाठी आहे, आणि ज्या गोष्टी सांगतायत की पर्यावरणासाठी, माझी तयारी आहे, आपण पर्यावरण समितीचा रिपोर्ट बघा, आता झाडं तोडून झालेत, कोर्टाने ऑर्डर दिलेली आहे, जो विशेष त्या ठिकाणी संपलेला आहे आणि त्याच्या कितीतरी पटीत ऑक्सिजन तयार करण्याची त्या ठिकाणी झाडं लावावीत अशा प्रकारचे आदेश दिलेत, आणि त्याच्यामुळे तो विषय संपलेला आहे, शिळ्याकडीला ऊत आणण्याचा प्रयत्न आहे. आता आरे कारशेड कांजूरला न्यायच्यासाठी यांचा अट्टहास होता. बरं, जिथे काम सुरू झालंय काही प्रमाणात काम पूर्ण झालंय, लवकर टाइम बाउंड मेट्रो होत असताना आपला अट्टहास कांजूरला नेण्याचा, याला अहंकार म्हणायचं नाही तर दुसरं काय म्हणायचं? बरं, 3 जागा इकडे असताना 6 जागा प्रस्तावित करणारच होतो ना, पण नाही, भाजप करताय, देवेंद्र फडणवीस करतायत, त्याच्यामुळे प्रश्न इथं श्रेयवादाचा झाला आणि मला वाटतं त्यातनंची गोष्ट झाली. परंतु देर आहे, दुरुस्त आहे, चांगल्या कामासाठी त्या ठिकाणी शेवटी नियती संधी देत असते. आज देवेंद्रजी पुन्हा त्या ठिकाणी सरकार घेऊन आलेत. बरं, आज त्यासाठी आवश्यक निधी, परवानग्या, मंजुऱ्या सगळ्या विहित वेळेत होतील आणि मुंबईकरांना मेट्रोचं जाळं हे टाइम बाउंड पिरियड मध्ये उपलब्ध केलं जाईल हा मी विश्वास देतो. आणि त्याच्याकडे अहंकारी कोण आहे, देवेंद्रजी आहेत की कोण आहे, महाराष्ट्र पाहतोय, आणि त्याच्यामुळे मला वाटतं ताई बोलणं स्वाभाविक आहे, कारण ते आता एकट्याच त्या ठिकाणी किल्ला लढवत आहेत आणि त्याच्यामुळे आपल्या नेतृत्वाचं त्या ठिकाणी पाठराखण करणं बरं हे त्यांचं काम. आणि बरं, किशोरीताई, मुळामध्ये दरेकर यांना मी सांगेन, प्रवीण दादाला,
जसं आता तुम्ही म्हटलं नियती सगळ्यांना देते, ज्या पद्धतीने आमच्या पक्षाची ही मोडतोड करण्यात आली आहे करून घेतली आहे, तर ठीक आहे अशा मोडतोड आम्ही बघितल्या ना, त्यामुळे आता तुम्ही सैनिक म्हणून आमची काही घालमेल होत नाहीये, जे सत्य आहे जे पाहिलंय जे केलंय ते सांगतोय, पण आता काय झालंय जे आम्ही बोलू ते खरं, आणि जे काय प्रघात पडत चाललंय आणि तो तुम्ही पाडताय ते महाराष्ट्रही बघताय, हेही महाराष्ट्र बघताय. बरं किशोरीताई, आपला काल देवेंद्र फडणवीसांनी म्हटलेलं जे उद्धव ठाकरे संदर्भातलं विधान होतं त्यावरती आपण बोलतोय, त्यामुळे पक्षाची काय मोडतोड किंवा काय हा वेगळा विषय, मात्र ज्या पद्धतीनं देवेंद्र फडणवीस काल म्हणाले ताई ना अजूनही त्यातनं बाहेर येत नाही. आता विषय आहे कारशेड अहंकार आपली चर्चा चालू आहे देवेंद्रजी फडणवीसांच्या स्टेटमेंटवर, आणि त्याचबरोबर घडत आहे ते सांगणं गरजेचं आहे. नाही ती वेगळी चर्चा घ्या, आपण पुन्हा त्याच्यावर मोडतोड झाली तुम्ही मोडतोड करून घेतली उद्धवजींच्यावर चर्चा होऊ शकते हे मला मान्य नाही. बरं प्रवीण दरेकरजी, जसं देवेंद्र फडणवीस म्हणाले की इगोचा मुद्दा केला उद्धव ठाकरेंनी, म्हणजे नेमकं काय? इगो कधीच करत नाही, कधीच करत नाही. इगो म्हणजे एक लक्षात ठेवा, मेट्रो प्रकल्पासाठी माझं होत आहे. एक मिनिट किशोरताई, विनंती आहे की आधी प्रवीण दरेकरांना बोल देत मग तुम्ही बोलत. एक लक्षात ठेवा, आज मुंबईकरांना सरकार कोणाचं आहे त्याच्याशी काही देणं घेणं नाही. मुंबईकरात त्रस्त वाहतुकीनं आहेत, त्याच्यामुळे मेट्रो वेळेत होणं आवश्यक आहे. कारण आज आपण बघाल दहिसर वरून जर विटीला जायचं असेल चर्चगेटला 3-3 तास लागतात, आणि मग अशा वेळेला एखादा विकासाचा प्रकल्प असताना आपल्या आरे कारशेडला त्या ठिकाणी पूर्णत्वाकडे जात असताना, काही काम पूर्ण झालेलं असताना, प्रक्रिया पूर्ण झाली असताना कांजूरला नेण्याचा 8 तास कशासाठी? याला अहंकार म्हणायचा नाही तर काय? काही पर्यावरणवादी मुठभर त्या ठिकाणी आले, त्यांनी आंदोलन केलं जे समजून न घेता त्यांचा त्या ठिकाणी इगो मसाज करण्यासाठी आपण केलं का? आणि मग ह्या ज्या काही गोष्टी झाल्या त्या त्यांनी केले, मग आम्ही नाही करून देणार. याला अहंकार म्हणायचं नाही तर काय म्हणायचं? आणि त्याच्यामुळे मला वाटतं आता मोठ्या मनाने त्या ठिकाणी त्यांनी सपोर्ट करावा, आणि हे जे काही मेट्रो प्रकल्प असेल इतर प्रकल्प असतील हे लोकांना हवे आहेत. सरकार येत असतं सरकार जात असतं ती एक प्रक्रिया आहे, परंतु लोकांना शाश्वत विकास, सरकार कुणाचंही आलं तरी विकास हा त्या ठिकाणी गतीनं पुढे गेला पाहिजे, भूमिका असायला पाहिजे. मीच करणार, मी नाही करणार तर कोणीच नाही करणार, इथेच करणार, इथे नाही तर तिकडे जाऊन देणार नाही, याला अहंकार नाही तर काय बोलतात? किशोरीताई शेवटची कमेंट. नाही, या लोकांनी आता ठरवून टाकलेलं आहे की कुठल्याही गोष्टीला रेटून खोटं बोलू पण रेटून बोलू आणि ते बोलतच राहू, त्यामुळे अहंकार अहंकार म्हणून प्रत्येक व्यक्तीचे वेगवेगळ्या माध्यमातून प्रतिमा बिघडवण्याचंच काम करताय. याच्यामध्ये अहंकार काही नाही, विरोध करणारे मुठभर वाटतात, विरोध करणारे यांना मुठभर वाटतात, एक्चुअली काय तो समजून घ्यायचा नाही. आणि आम्ही स्वतःहून म्हटलं नव्हतं, आजही जे तुमच्या MMRDA लोक म्हणतायत की कारशेड तिकडेच व्हायला पाहिजे कांजूरमार्गला. जी किशोरीताई आणि प्रवीण दरेकरजी दोघांचे धन्यवाद, तुम्ही न्यूज 18 लोकमतशी बोललात, आपल्या प्रतिक्रिया दिल्यात. मात्र देवेंद्र फडणवीस यांनी उद्धव ठाकरेंवरती केलेल्या टीकेवरती हे आता आरोप प्रत्यारोप, कारण देवेंद्र फडणवीस काल म्हटले होते की पर्यावरणाची काही चिंता नाही तर अहंकारापोटीच मेट्रो कारशेड हे आरेतून कांजूरमार्गला हलवण्याचा उद्धव ठाकरेंचा प्रयत्न होता, या केलेल्या टीकेवरून उमटत असलेल्या प्रतिक्रिया. आणि आपण थेट जाऊयात वर्ध्यातली सेवाग्राम मधली ही दृश्य आहे. देवेंद्रजी आपण काय अभिप्राय लिहिणार? असं आहे की बापू कुटीमध्ये आल्यानंतर
एक आत्मिक समाधानही मिळतं आणि एक ऊर्जाही मिळते. आणि विशेषतः स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव आम्ही साजरा करतोय आणि त्याचा अनुभव आम्ही घेऊ शकतोय ते बापूंच्यामुळे. बापूंनी ज्या प्रकारे या देशामध्ये स्वातंत्र्य समराला एक वेगळी दिशा दिली, अहिंसेच्या माध्यमातून संपूर्ण सामान्य जनांना बापूंनी स्वातंत्र्य युद्धाशी जोडून घेतलं आणि त्यामुळे त्यांच्यामुळेच आज हा दिवस आपल्याला पाहायला मिळतोय. आणि विशेषतः बापूंनी जो संदेश दिला दरिद्र नारायणाच्या सेवेचा, आज तेच कार्य आदरणीय मोदीजी गरीब कल्याणाच्या अजेंड्याच्या माध्यमातून चालवतायत. 3 कोटी लोकांना घर, 2.5 कोटी लोकांना त्या ठिकाणी वेगवेगळ्या सोयी, 5 कोटी लोकांपर्यंत गॅस सिलेंडर, 6 कोटी घरांपर्यंत नळ. बापूंचं जे स्वप्न होतं की या देशातला शेवटचा माणूस जो आहे, अंतिम पंक्तीमधला, त्याचा उदय झाला पाहिजे, हाच प्रयत्न या ठिकाणी होतोय. आणि मला विश्वास आहे की या स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवाच्या निमित्ताने आम्ही या ठिकाणीहून संकल्पबद्ध होतोय की जोपर्यंत मानवी चेहरा असलेला समावेशी विकास, जो जे ध्येय माननीय पंतप्रधानांनी मांडलंय ते जोपर्यंत आपण साध्य करत नाही तोपर्यंत अविरत आपण परिश्रम घेत राहू आणि स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवाच्या निमित्ताने आपली राष्ट्रभक्ती ही आपण जागृत ठेवू. आपण आज मौन धरून बापू कुटीमध्ये बसला होता थोड्या वेळ, काय नक्की वाटलंय? असं आहे की ही एक वेगळी अनुभूती आहे, कारण ज्या ठिकाणी प्रत्यक्ष महात्मा गांधी बापू राहिले आहेत त्या ठिकाणी गेल्यानंतर मला असं वाटतं की शब्द तसेच मौन होतात. तिथे बसल्यानंतर त्या वातावरणाची अनुभूती माणूस घेत असतो, त्यामुळे तिथे शब्द न निघणं हे स्वाभाविक आहे आणि ते योग्यही आहे. कुठे इथे ही जागा आहे का? तर वर्ध्यामध्ये सेवाग्राम आश्रमात बापूकुटीमध्ये उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भेट दिल्यानंतर दिलेली ही प्रतिक्रिया. वर्ध्यातल्या सेवाग्राम आश्रमातली ही थेट दृश्य.